नमस्कार नमस्कार पुणे द क्रिएटर्स चे आपण सर्वांचे स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून 40 प्लस या पंचांचे सामने एन्जॉय करू सरपंच चषक 2023 चे पर्व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच उद्याच्या दिवसांमध्ये मेगा फायनल पाहायला मिळेल. पंचांचा हिरवा कंदील जर सामना सुरू होईल टायमिंग अलर्ट यावेळी टायमिंग अलर्ट लावलाय खरं तर विशेषांना कदाचित भूक लागली असेल कारण की वेळ भरपूर झालाय उपवास आहे हरकत नाही जाऊया मॅच कडे खूप चांगला सामना आपण पाहतो एकीकडे नित्यस 40 प्लस आणि मात्र वाकलो 40 प्लस गोलंदाज तयार वासुदेव पाटील याचा पहिला चेंडू वासुदेव काटे यांचा पहिला चेंडू भिडकावलाय चेंडू जाईल मात्र फाईल क्रीजच्या मध्ये चार देवीसाठी चौकार पंचवर्ती मान्यवर पावशेकाल बुधाची कातकरी साहेबांचं आगमन आहे माजी उपसरपंच यांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून चार धावा धावफल कबड्डी पहिल्या चेंडूवरती प्रहार वासुदेव काठींवरती मध्ये हल्ला बोल केला जातोय फलंदाज सचिन पाडीच्या माध्यमातून उंचेडू भिडकावला क्षेत्ररक्षक 12 रुपयाला मिळेल आणि चेंडूची जोपर्यंत पकड होईल तोपर्यंत मिळतील वेगवान 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे आला त्यांना पाहायला मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचतात ती यावेळी मात्र 6 धावा स्कोरबोर्डवरती 6 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय वासुदेव काटे मॅट ऑफ पाऊस सर्कल मध्ये रिंगणाच्या बंधनामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतात तर या जमीन आपल्या पाहायला मिळते आमच्या डॅशिंग व्यक्तिमत्व रोशन दादा पाटील आणि रॉकी दादा पाटील यांचं आगमन होतं त्यांचं देखील स्वागत असेल गोरक्षक योगी प्रेमी म्हणून त्यांना आम्ही नेहमीच संबोधतो आमचे रॉकी पाटील यांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून मॅच कडे जाऊया पुणे एकदा 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय तर 7 चेंडूचा खेळ कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल करेल क्षेत्ररक्षक यावेळी अवेलेबल नाही आहे सुई मधून धागा पिरावा अशा पद्धतीचा फटका पिरलाय आणि अंतिम क्षण मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय आणि मात्र मिळतील त्या या चेंडूवरती 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते ती यावेळी 9 धावा स्कोरबोर्ड वरती जलद गतीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 2 फलंदाज एकीकडे सचिन पाटील आणि हनुमान म्हात्रे पाहायला मिळतात 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानं धावसंख्येची गती पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्ड वरती प्रति चेंडूचा विचार केला तर आपण 3च्या सरासरीनं धावा जमण्यामध्ये आतापर्यंत यश लाभलंय फलंदाज सचिन पाटील यांना गोलंदाज पण इथं सज्ज असेल वासुदेव चेंडूची लेंथ पाहावी लागेल हा चेंडू मात्र स्वेअर घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून धावसंख्या दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतील स्कोरबोर्ड ती धावा येतात 10 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार मारेचा प्रयत्न चांगला फटका यावेळी टाबेर करेल चेंडू मात्र मिड विकेट स्कोअर एग्रीच्या मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक अवेलेबल नाही आहे मिळते 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे आलते 14 धावा स्कोरबोर्ड वरती चौथा धावा गोलंदाज पुणे एकदा वासुदेव सज्ज असेल खूप मागडं शिल्लक आपण पहिलं पाहतोय चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय मुक्त संचार करतोय क्षेत्र चुकी होत नाहीये पहिला धक्का फलंदाज आपण पाहू शकाल हनुमान म्हात्रे ज्यानं 4 धाव्यानं आपल्या संघाचं योगदान मात्र दिलं होतं हनुमान म्हात्रे खेळी संपुष्टात येते विकेट क्रमांक पहिला तंबूच्या असलेला वाकलोर संघाच्या माध्यमातून यावेळी मात्र 14 धावसंख्येवरती खेळ शिल्लक असेल गोलंदाजच्या मार्कवरती वासुदेव काठे चांगला फटका बॅक टू द बॉल चेंडू मध्ये ट्रॅव्हल केले लॉक ऑफला डीप प्लस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि याच माध्यमातून मिळतात 2 धावा
दोन धावांच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिले समाप्त झालाय. एका षटकाच्या अखेरीस धावांची जमा पुंजी पाहिली वाकलन संघाची, तर 16 धावा धावफलकावरती एक विकेटच्या सांगतेनंतर फलंदाजी करताना वाकलन संघ. आपण पाहिलं सध्याच्या घटिकेला आपल्या विभागामध्ये सर्वात जास्त भाऊ बहिणीमध्ये वाद निर्माण होणारी गोष्ट म्हणजे 7-12 आणि 8 आणि त्याचं एक सुंदर संगीत आणि त्याची शूटिंग देखील मलंगड पट्ट्यामध्ये आपण पाहिली होती. बाबूंच्या नगरीमध्ये ती शूटिंग झाली होती. खूप चांगलं संगीत परमेची माली यांचं आपण ऐकलं. जमी आपण मॅच कडे गोलंदाजच्या मार्गवरती कलराम पावशे हा चांगला फटका चेंडू फ्लाय होतोय शतसंचज करतोय फलंदाज क्रमांक युनिट नंबर सेकंड लॉस होईल. फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय सचिन पाटील बॅक टू द डगआउट. तर जाऊया आपण आता मॅच कडे. आपण पाहू शकाल फलंदाज क्रमांक सेकंड लॉस होतोय सचिन पाटील सलामीवीर ज्यांना एक चौकार लगावला आणि मात्र आपल्या तंबूच्या आशेला पाहायला मिळतोय टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. कट करायचा प्रयत्न जरूर होता माझा यावेळी मिळेल एक धाव आणि एका धावीच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे आणताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा धावसंख्येवरती. 17 आकडा नेहमीच ज्या ज्या वेळी क्रिकेटमध्ये आम्ही पाहतो त्यावेळी आम्हाला आठवण होते 17 नोव्हेंबर 2012 ची गोलंदाज पुणे सज्ज असेल. हा चेंडू माझा मारायचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडू मध्ये तेवढा चांगला संपर्क घडत नाहीये आणि मात्र हा जातोय डार्ट चेंडू. 17 बद्दल मी म्हटलं होतं की त्या दिवशी इंद्रिय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं. खऱ्या अर्थानं एक मराठी माणसांचा तारणा हरपला होता आणि तोच दिवस काळा दिवस म्हणून आपण नेहमीच साजरा करतोय. जाऊया आपण एकदा मॅच कडे. अतिशय अप्रतिम कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून कलराम पावशेने कमबॅकिंग गोलंदाजी साकारली आहे. चेंडू हवेमध्ये फ्लाय शतशन जज करतोय त्याच्या आवाक्यामध्ये जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत मिळतील त्या 2 धाबा आणि 2 धाबीच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे आणताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धाबा स्कोरबोर्ड वरती 19 धाबा स्कोरबोर्ड वरती. तर यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळेल. फायल इकडे एरियाचा एरिया निवडलाय आणि चेंडू सेम आपल्याकडे 4 धावीसाठी पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये परिवर्तन धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावफलकावरती. 23 आकडा आपण पाहू शकाल स्कोरबोर्ड पाहायला मिळते. 23 आकड्याच्या बद्दल सांगायचं झालं तर सर्वात जास्त सुनील गावस्कर 23 धावसंख्येवरती आउट होताना आपण पाहिलं आणि ती 23 धावसंख्या आज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जयेंद्र आणि किरण भोईर हे फलंदाज पाहायला मिळतात. धावसंख्येची गती 23 कलराम पावशे शेवटची डिलिव्हरी घेऊन माझा प्रयत्न चेंडू मात्र यावेळी ट्रॅव्हल करेल. मिड विकेटला डीपला पाहायला मिळतोय. एका ऍक्शन मध्ये चेंडूची पकड होते फेकी होते तोपर्यंत मिळते 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि या 2 धाबीच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे आलताना पाहायला मिळेल. 25 धाबा स्कोरबोर्ड वरती 2 षटकाच्या अखेरीस.
गाजवला. कालचा दिवस ठाणे विभागातील चिंचोली संघाने गाजवलाय आणि आजच्या दिवसामध्ये मात्र एक लेजंड क्रिकेटरना मात्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आमचे आदरस्तंभ डीबीबाई मात्रांच्या माध्यमातून. ते देखील आज सकाळच्या पर्वामध्ये मैदानामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले आणि त्यांचा संघ देखील जिंकलाय. पुढच्या फेरीसाठी त्यांना देखील लाख लाख शुभेच्छा असतील. तर याच दरम्यान आपण बुधाजी कातकरी यांचा पण शुभ सन्मान करूया. माजी उपसरपंच वावनजी ग्रामपंचायत तर आपल्या विनंती असेल या पण आपला शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना मायाचे उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्गवरती अशोक पाटील एक अनुभवी क्रिकेटर आहे. तथा आपण यावेळी जो विचार केला निकल संघाच्या रेडची अड्डी त्याला म्हटलं जातोय तो अशोक पाहायला मिळेल. कारण की फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंट क्षेत्रक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांचं कार्य बहुमोलाचं असतं आणि तेच कार्य बजावत असताना आपण त्यांना गोलंदाजीच्या मार्कवरती तिसरं षटक घेऊन त्यांना पाहायला मिळतील. अशोक पाटील समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जयेंद्रत संघाचे संघनायक आहेत. नाणेपैकी त्यांनी गमावली आणि पदवीर ती फलंदाजी आणि तदनंतर मात्र फलंदाजी करत असताना धावा जमवल्यात. 12 चेंडूंमध्ये 25 धावा 2 विकेटच्या सांगतेनंतर गोलंदाज सज्ज असेल अशोक पाटील गोलंदाजच्या मार्क वरती. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. विकेटच्या वरती चेंडू आदळतोय तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि एकादमीच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे त्याला पाहायला मिळेल. 26 धावा धाव फलकावरती 26 धावा धाव फलकावरती अशोक पाटीलचा षटक बहुत महत्वाचा असेल. बहुपूर्ण महत्वाचा षटक आपण पाहतोय हाताळताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्यात तर पुन्हा एकदा नितला संघ या सामन्यामध्ये आपली कुरकुडी निर्माण करेल. मार्गचा प्रयत्न यावेळी चेंडू ट्रायबल करेल. क्षेत्रक्षण डीपला पाहायला मिळतोय. स्क्वेअर रिझर्व मध्ये चांगली क्षेत्रक्षणच्या भूमिकेमध्ये आणि या दरम्यान मिळतात त्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढ्या त्यांना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती यावेळी मात्र 28 धावा स्कोरबोर्ड वरती. मारेचा प्रयत्न सुरू होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क घडत नाही. ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे पाहायला मिळतोय. फलंदाज किरण मोहितच्या माध्यमातून हा चेंडू जाईल डॉट. धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल ती 28 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अशोकची गोलंदाजी कंपाकीची पाहायला मिळतोय. प्रति चेंडू मध्ये विचार केला तर त्यांना धावा खर्च केल्यात त्या 1 आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करत 4th चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल ऑफ द विकेटचा. मारचा प्रयत्न बॅक टू द बॉलर रनआउटचा खतरा आणि फलंदाज बाद होईल. यावेळी जयेंद्र बॅक टू द डगआउट. यावेळी फलंदाज बाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. जयेंद्र संघाचे संघनायक होते मात्र यावेळी निराशा पदरी आली आणि याच माध्यमातून आणखीन एक झटका मिळतोय तो वाकलन संघाला. नवीन फलंदाज नितीन पाटील फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. जवळजवळ 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. मी पहिलंच म्हटलं होतं की अशोक पाटीलचं षटक हे अतिशय महत्वाचं असेल नितलं संघाच्या दृष्टीनं आणि ते महत्वाचं षटक अशोक पाटीलनं एक चांगल्या पद्धतीनं हातातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल 28 धावांवरती. मारचा प्रयत्न टॉप एज चेंडू हवेमध्ये मध्ये यावेळी कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळत नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळतोय आणि तोपर्यंत मिळते ती 1 धाव एका धावीच्या मदतीनं 29 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटची डिलिव्हरी बाकी असेल. तिसरं षटक अतिशय जलद गतीनं संपवलंय. धावा खर्च केल्या त्या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील प्राप्त झालाय अशोक पाटील गोलंदाजांच्या माध्यमातून. शेवटची डिलिव्हरी मारेचा प्रयत्न जरूर केला होता मात्र यावेळी बॅट आणि चेंडू मध्ये हलकासा मात्र संपर्क झाला आणि झेल मात्र ड्रॉप होते आणि मिळतो जीवनदान फलंदाज नितीनला आणि मात्र षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकाच्या 11 गुणतालिकेवरची धावांची आपण जमापुंजी पाहिली तर 29 धावा 3 विकेटच्या सांगतेनंतर.
तर या जमेन आपण पाहू शकाल आपण कुस्ती क्षेत्रातील एक मोठं नाव साजनजी पावशी यांचा आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून। तर या पण आपला शुभ सन्मान केला जाईल मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने या स्पर्धेची शिरंतर आठवण रावे म्हणून त्यांना आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करूया। आपण पाहू शकाल अजय पाटील तथा आपण प्रमोदजी वलपकर यांना पाहतोय सत्काराच्या भूमिकेमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रातील मोठं नाव रायगड केसरी सारखा पुरस्कार त्यांच्या नावावरती आपण पाहतोय आणि नितलस गावाची ओळख साजनजी पावशांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। आज खऱ्या अर्थानं ते बाराव्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात गोलंदाज महेश सांगणे असतील। खर तर नितलस जयमान नितलस संघाला सोनेरी दिवस आणण्याचं कार्य महेशदादा सांगण्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण होताना आपण पाहिलं कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा आणि मात्र आता 40+ चे खेळ होतोय हा चेंडू मात्र पाहिला मात्र यॉर्कचा चेंडू चांगला फटका थोडीशी मिसफील्ड आणि याच माध्यमातून चेंडू जाय सीमा पलीकडे चार धाव्यासाठी चौकार आणि धावसंख्येमध्ये परिवर्तन धावसंख्या जाऊन पोहोचते ती डब्बल तरी 33 धाव फलकावरती। जाऊन पोचते 35 धावा धाफलकावरती 35 आकडा आपण पाहतोय पार पडण्यामध्ये जवळ जवळ चेंडू खर्ची केलेत आतापर्यंत 20 फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय वाकलन संघ पहिल्या षटकामध्ये 16 धावा तसेच दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकामध्ये आपण 4 धावा पाहिल्या आणि कुठे गेलं थोडीशी फॉम्बलिंग आणि त्याचाच मध्ये पुरेपूर फायदा घेतला 2 धावा धावसंख्येमध्ये परिवर्तन धावसंख्या जाऊन पोचते ती 37 धावा धाफलकावरती 8 धावा येताना पाहिल्यात महेश सांगडे यांच्या माध्यमातून एक चांगले अनुभवी गोलंदाज आहे मात्र यावेळी अजूनही तेवढे चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय माझा प्रयत्न फाईन लेग एरिया निवडलाय आणि त्या एरियामध्ये केली इन्व्हेस्टमेंट 4 धाव्यांची आणि मात्र धावसंख्येमध्ये परिवर्तन धावपुस्तकी धावा यावेळी अंकित होतील आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की 41 धाव फलकावरती धावफलकावरती गोलंदाजीच्या मार्कवरती महेश सांगणे थोडीशी खराब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते हा चेंडू अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी फलंदाज बाद आणखीन एक मोहरा गर्द होईल वाकलन संघाचा फलंदाजीच्या माध्यमातून किरम होईल बॅक टू द डगआउट पाहतोय आपली राजेश पाटील राजेशही कामगिरी करावी लागेल शेवटच्या चेंडूवरती कारण की धावांची गती पाहिली आपण 41 आणि 41 धावा आपल्याला स्कोरबोर्ड वरती पुढे सरताना पाहायला मिळतील 42 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात आणि मात्र इथून टार्गेट सेट झालं 43 धाव्यांचं सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणारा जय हनुमान संघाला तर नेक्स्ट मॅच असेल वावनजी विपक्ष कोपर तर नाणेफेकीसाठी या पण दोन्ही संघ दुसऱ्या सत्रातील पहिला सामना वावनजी विपक्ष कोपर ही लढत पाहायला मिळेल तर आपण त्यांना आमंत्रित करूया नाणेफेकीसाठी
सेकंड पर्व समाप्त झाला, सेकंड पहिला पर्व समाप्त झाला, सेकंड सत्रामध्ये आपण जाऊया पुण्यात. योगेश दादा मडवे मॅम फ्रॉम सिद्धीकर्ले यांच्या समोर जोडले जाऊ. तत्पूर्वी मी घेतो विश्राम, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा क्रिकेट 24 लाईव्ह आमच्या प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या डीजे. त्रेचाळीसावेचं टार्गेट उभं केलंय नितळ संघाच्या समोर. थँक यू सो मच सोनू. टॉस होतोय त्या ठिकाणी, दोन कॅप्टन सेकंड राऊंडची लढत कोपर आणि वावन जशी ती लढत होईल. साजन दादा पावसे यांच्या शुभाशय आपण करूया. टॉस हेड अँड टेल असा तो कॉल द्यायचा आपल्याला. टेल्स टॉस कॉपर संघाचे कॅप्टन. टॉस जिंकले कॉपर टीम कॅप्टन. वन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट अँड नाव बॅक टू क्रिकेट. 43 टार्गेट मनाशी बालगुण येते. सलामी जोडी नितलस टीमची मैदानावरती रवाना झाली आहे. स्ट्राइकरला शिवाजी, नो स्ट्राइकर वरती अशोक. शिवाजी भोपे आणि अशोक पाटील हे दोन सलामी वीर. कट केलाय चेंडू, पॉइंटला बीट करून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमारेषा बाहेर चौकार. चौकारण अकाउंट ओपन झालंय. शिवाजी भोपीचं मैदानावरती आक्रमकता सुरुवात केली आहे आणि अगदी चाललाय सरळ रेषेमध्ये लॉंग स्टॉप सीमा रेखेच्या बाहेर येतोय 4 रन. थँक्यू. व्हाइट बॉल, 5 धावा मिळाल्या, 1+4 अशा 5 धावा त्या ठिकाणी नितळ संघाच्या अकाउंट मध्ये येत आहेत. धाव संख्या 9 होती. पावर प्लेच पहिलं षटक लक्ष 43 आहे नितळ संघासमोर. चांगला बॉल पॅडवरती होताच संधी होती रन आउटची. एक सिंगल मिळालेला एक बाय स्वरूपामध्ये. धाव संख्या 10, लक्ष 43 आहे म्हणजे प्रति षटक इथे 10.75 च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची आहे.
चला लवकर स्पीड अप करा पंच, जास्त वेळ घेऊ नका कारण ऑलरेडी भरपूर वेळ झाला आज. एक सिंगल आली संघ बरोबर टीम अकरा बळी लक्ष 10.75 सरसरीने गाठायचं आहे आणि सुरुवात अगदी चांगली झाली आहे ती नितज संघाची. जर्मन नितलस मुकाबला लेग स्टंपच्या बाहेर, अजून एक व्हाइट बॉलचा इशारा आलाय आणि व्हाइट बॉल न टीमची टोटल सध्या पोहोचली आहे. टीम टोटल 12 बती. व्हाइटचा इशारा पंचांकडून आला. एकूण अतिरिक्त रन्स पहिला षटक फेकत असताना आतापर्यंत बॉल फेकले एकूण 4. यावेळी सिंगल आणि डबलचा प्रयत्न, दोन धावा झाल्या कंप्लीट. दोन धावीने संघ पोहोचतोय सध्या 14 या धावसंख्येमध्ये. पहिलं षटक आपण पाहिलं मैदानावरती 14 धावा. पहिलं षटक झालंय कंप्लीट, 14 रन्स झाले आणि आता समीकरण उरलंय 29 धावा, येणारे 18 बॉल शिल्लक असतील. चला थोडासा स्पीड अप करा बाकी संघ, कारण आज स्पर्धा थोडीशी उशिरा सुरू झाली आणि 40+ संघ म्हटल्यानंतर थोडासा वेळ अजून एक्स्ट्रा खर्च होतोय. त्यामुळे आता येणारे समीकरण 18 बॉल मध्ये गरज आहे टीम जर्मन नितलस संघाला 29. कोपर संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग स्वीकारली आहे. वावंजे संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केले. चांगला बॉल संजय जोशी भटजी आहेत आणि आता गोलंदाजीच्या मार्कमध्ये येतात. आज भटजींनी सुट्टी घेतली आहे खास क्रिकेट खेळण्यासाठी. यावेळी चेंडू समोर खेळतात, एक रन झाली कंप्लीट. अगदी चांगल्या क्षेत्राच्या सिंगल प्राप्त झाली आणि सिंगल बरोबर टीम टोटल 15 धावसंख्येवरती. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ जर्मन 40+ नितलस संघ पोहोचलाय 15 बती. ओ फुल टॉस होता आणि संधी गमावली आहे. तर अशोक पाटील वन्स अगेन, अजून एक अशोक पाटील आलेत.
धावसंख्या एकूण अशोक काटे आहेत आता स्ट्रायकिंग मध्ये. अशोक काटे बाद झालेत, अशोक पाटील आता मैदानामध्ये. स्ट्राइकर वरती भी अशोक पाटील आहेत, दोन्हीच्या दोन्ही अशोक पाटील आहेत. या बेसचा चांगला बॉल फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न इथे नकार दिलाय आणि अगदी संजय जोशीनं विकेट प्राप्त केली. रन आउटची अशोक काका बॅक टू द डगआउट. यावेळेचा चेंडू डॉट आलाय आणि पहिलं षटक आपण पाहिलं 14 धाबेचं, त्यानंतर संजय जोशीनं जे षटक फेकलं धावपळकापती त्याने धाबा दिल्या केवळ 2 आणि 1 रनआउटचा विकेट, त्यानंतर वैयक्तिक 1 विकेट. संजय जोशीचं कौतुक करेल ज्याने षटक फेकलं अगदी खूप चांगलं, कारण सुरुवात टीमची खराब होती पहिल्या ओव्हरमध्ये, नेतृत्व संघाने 14 धाबा कोटल्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये संजय जोशीनं कमबॅक केला आणि आता टीम टोटल आपण पाहतो 16 गडी बाद झाले 2. चला बाकरे संघ स्पीड अप करा, बाकरे संघ सेडोन टुर्नामेंट मध्ये देखील 2 सामने जिंकून तो संघ क्वालिफाय झाले आजच्या अंतिम फेरीमध्ये, त्यामुळे आज त्यांची भरपूर धावपळ असेल. रन संख्या 19 मध्ये लक्ष गाठायचे ते 43 धाबेच, आता इथन 26 धाबेची गरज 11 बॉल मध्ये. चांगला बॉल अशोक साठी समोर खेळतात, एक धाव झाली कंप्लीट, डबल साठी कॉल दिलाय आणि थ्रो थोडासा वाईट आला, 2 धाबा कंप्लीट झाले आणि तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली, 3 धाबा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले ते चांगली पाहायला मिळाली आणि 3 धाबेने संघ पोहोचलाय धावपळकावरती 20 आणि गरज आहे आता 23 धाबेची. राहिले 10 चेंडू, 23 धाबा स्ट्राइकेंड वरती. आता तुम्हाला हरिचंद्र सांगडे बॅटची चाललाय चेंडू लॉंग स्टॉपला, अजून एक शानदार चौकार जनमान्यतलं स्पोर्टी प्लस संघासाठी. चौकारा बरोबर टीम टोटल 24 वरती आता गरज राहिली 19 धाबेची, बॉल शिल्लक असतील 9 चेंडू आणि गरज मैदानावरती तर 19 धाबेची. खरं तर मॅच मध्ये कमबॅक केलं, नेक्स्ट मॅच तुम्ही कोपर विरुद्ध वावंजे पाहणार, अगदी चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मॅच होईल निर्जे बनाम विनिंग टीम अशी ती सेकंड राऊंडची लढत पाहायला मिळेल. उलटा चेंडू संधी दिली, ऑन साईड ला फ्लिक केलं चेंडू, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट, अगदी आता अशोक पाटील थकलेत, 2 धाबा आल्या, 2 धाबेने संघ पोहोचला 26 वरती, समीकरण राहिलं 17 धाबेची आवश्यकता 8 बॉल मध्ये, 8 बॉल 17, एखादा चौकार अपेक्षित असेल टीमला. स्ट्राइकर वरती हरिचंद्र सांगडे,
आणि 13 रनआउटचे चान्स होते परंतु ते पोहोचलेत क्रीज मध्ये सुरक्षित रन धाव संख्या थर्ड अंपायर रन आउट कारण अगदी बॅट हवेत होती मागे राहिली आणि दुसरी धाव घेत असताना रन आउट झालेत टीम टोटल दुसरी डाव घेत असताना रन आउट झाले आणि सिंगापूरबरोबर टीमची टोटल 28 होती आता जर समीकरण राहिले 15 धाबा येणारे बॉल शिल्लक राहिले तर सहा चेंडू आणि 15 धाबा सहा चेंडू आणि 15 धाव्याची आवश्यकता चला पंचा सामना सुरू करा वेळ भरपूर होत चाललाय शेवटचा षटक आणि गरज आहे 15 धाव्याची चांगला शॉट पॅड स्वीप केलाय पहिला बॉल दन 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 करत सीमा रेखा बाहेर चार रन आणि आता उर्वरित समीकरण चार पांच बॉल शिल्लक असतील आणि ते आवश्यकता असेल 11 धावीची कैलास नो स्ट्राइक एंड वरती कैलास पावशेच्या बॅट मधून चौकार आला आता टीमची टोटल वेगाने चालली पुढे शॉर्ट बॉल आणि विकेटच्या पाठीमागे रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली एक कदाचित रन आउट झालाय आता समीकरण उरलंय चार मध्ये 11 बनवायचे आहेत
तर येणारे चार बॉल आता अकरा धावीची आवश्यकता. मॅच तुम्ही पाहते, दोन संघामध्ये एका बाजूला संघ खेळतोय, नित्य दुसऱ्या बाजूला टीम वाकण. चांगला बॉल, मॅच मध्ये कम बॅक झालाय, तीन मध्ये आता अकरा. वाकण संघाची सुरुवात चांगली राहिली. खरं तर पहिला ओव्हर जो आपण पाहिला कमलाकर बोळीचा 14 धावीचा होता. नित्य सिंगने दमदार सुरुवात केली, परंतु सातत्य त्यांना टिकवता आलं नाही या मॅच मध्ये. यावेळी चेंडू हवेमध्ये एक रन्स त्या ठिकाणी कम्प्लीट झाले, सिंगल बरोबर. आता राहिले दोन बॉल आणि 10 धावीची गरज आहे. सामन्यामध्ये आपण पाहिलं एक तर्फपणा पाहायला मिळाले. नितल संघाची चूक म्हणजे पहिला ओव्हर मध्ये 14 आल्या आणि त्यात नंतर संघ बॅकफुटला गेला. हार्ड लक नितलस, सामना जिंकला मैदानावरती वाकण संघानं. शुभेच्छा देईल वाकण संघाला. आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता ही मॅच जिंकली आहे टीम वाकण मैदानावरती.